नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी। काठापदराच्या साडीसाठी काही फॅशन टिप्स मी आपल्याला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काठापदराच्या साडीवर डायमंडची किंवा साडीला मॅचिंग टिकली न लावता गडद चॉकलेटी रंगाची किंवा चंद्रकोर टिकली लावली तर छान उठून दिसते आणि सुंदर वाटते। काठापदराच्या साडीवर मोत्याची नथ नक्कीच घाला, त्याने चेहरा खूप खुलून दिसतो। काठापदराच्या साडीवर मोत्याचे आणि सोन्याचे दागिने एकत्र करून घातले तर खूप सुंदर दिसतात। काठापदराच्या साडीवर तुम्हाला जर जास्त दागिने घालायचे नसतील तर तुम्ही फक्त एखादा चोकर घातला तरी छान दिसतो। काठापदराच्या साडीवरचे ब्लाऊज न शिवता त्यावर वरचे डिझायनर ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर दिसते। काठापदराच्या साडीवरचा ब्लाऊज शिवताना त्याच्या स्लीव्ज या हाफ स्लीव्ज ऐवजी एल्बो म्हणजेच कोपऱ्यापर्यंत शिवल्या की छान दिसतात। स्लीव्जला साडीचे काट लावून अजून शोभून दिसतात। हाफ स्लीव्ज असल्या तर त्या थोड्या सैल असाव्यात। काठापदराच्या साडीवरचे ब्लाऊजचे तेच पॅटर्न शिवण्यापेक्षा बलून स्लीव्ज पॅटर्न सुद्धा खूप सुंदर वाटतो। काठापदराच्या साडीच्या काठाचा वापर करून ब्लाऊजचा मागचा गळा छान डिझायनर शिवून घेता येतो। काठापदराची साडी जर सिल्वर जरीची असेल तर त्यावर अमेरिकन डायमंडचे दागिने खूप छान दिसतात। काठापदराच्या साडीवर मंगळसूत्र आणि गळ्यालगत जिन्सपेटी फक्त एवढे घातले तरी पुरेसे होते। काठापदराच्या साडीवर हिरवा चुडा आणि सोनेरी बांगड्या एकत्र घातल्या तर खूप छान दिसतात। काठापदराच्या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज घातला तरी शोभून दिसतो। काठापदराच्या साडीवर मोकळे केस ठेवण्यापेक्षा छान अंबाडा स्टाईल हेअरस्टाईल करून त्यावर हेअर ॲसेसरीज किंवा गजरा लावला तर सुंदर दिसतं। काठापदराच्या साडीवर कधीही कानातल्याऐवजी झुमके घातले तर चेहऱ्याची शोभा अजूनच वाढते। काठापदराच्या साडीवर कुंदन ज्वेलरी घातली तर छान असा मॉडर्न लुक तयार होतो। काठापदराच्या साडीवर साडीला मॅचिंग रंगाच्या बांगड्या व सोन्याच्या किंवा सोनेरी बांगड्यांसोबत एकत्र घातल्या तर छान दिसतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।